स्मार्ट शिक्षक हे चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले टेक्नोज्ञान घर बसल्या वाढवा, तेही अगदी मोफत। भारत सरकारने कोरोना रोखण्यासाठी आरोग्य सेतू नावाचा एक मोबाईल ॲप लॉन्च केला आहे। सरकार या ॲपच्या माध्यमातून कोरोनाच्या संसर्ग लोकांचे लोकेशन ट्रॅक करू शकणार आहे। सरकारने याआधी कोरोना कवच नावाचे मोबाईल ॲप लॉन्च केले होते। आरोग्य सेतू ॲप युजरच्या स्मार्टफोनची लोकेशन ट्रॅक करू शकतो। तसेच हे ॲप ब्लूटूथच्या माध्यमातून युजर कोरोना व्हायरस संसर्ग रुग्णाच्या संपर्कात आहे की नाही हे तपासता येते। तसेच या ॲपवर COVID-19 म्हणजेच कोरोनापासून कसे वाचू शकतो या संदर्भात टिप्स मिळत राहते। आरोग्य सेतू ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतात एक चॅटबॉक्स युजरना मिळतो। या चॅटबॉक्सच्या माध्यमातून आपण COVID-19 अनेक प्रश्न विचारू शकतो व त्याची उत्तरे आपल्याला मिळतात। तसेच या ॲपच्या माध्यमातून आपण स्वतःची स्वचाचणी सुद्धा घेऊ शकतो। हे कसे तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। यासाठी प्रथमतः आपल्या प्लेस्टोरवर जा। प्लेस्टोरवर आरोग्य सेतू AAROGYASETU असा सर्च द्या। सर्च देतात आपल्यासमोर पहिलंच एक ॲप आलं आहे, यावर क्लिक करा। क्लिक करून या ॲपला इन्स्टॉल करून घ्या। जवळजवळ 2.89 MB हे ॲप आहे। इन्स्टॉल होतात या ॲपला ओपन करून घ्या। ओपन करतात भाषामधून आपल्याला हवी ती स्थानिक भाषा निवडा। मी मराठी निवडतो आणि नेक्स्टला क्लिक करतो। यानंतर कोरोना व्हायरसच्या संदर्भात काही गोष्टी आपल्याला किंवा मार्गदर्शन पर टिप्स आपल्याला दिसत आहे, या स्लाइड करून घ्या व आता नोंदणीवर क्लिक करा। हे क्लिक करताच आपल्याला ब्लूटूथची परमिशन मागत आहे, त्याला अलो करून मी सहमत आहे असं क्लिक करा। यानंतर तुमचं लोकेशन परमिशन मागेल, याला सुद्धा अलो करा आणि मी सहमत आहे पुढे जा। यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक त्या चौकटीत एंटर करा आणि पुढे जा। पुढे जातात तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल आणि हा OTP आपोआप तुमचा मोबाईल ॲसेस करेल। बघा, OTP एंटर करतात आपल्याला वैयक्तिक माहिती विचारली जाईल, तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहे एंटर करा। यानंतर तुमचं पूर्ण नाव एंटर करा। मी माझं पूर्ण नाव एंटर करतो। आणि पुढे जातो, इथे माझं वय एंटर करतो। पुढे जातो, त्यानंतर तुम्ही काय करता यापैकी जर तुम्ही काही करत नसेल तर मी वरीलपैकी काही नाही यावर क्लिक करतो। यानंतर तुम्हाला विचारलं गेलं गेल्या 30 दिवसात तुम्ही कुठला देश प्रवास केला का, इथे जगातील सर्व देश दिसेल। मी नाही केला, यामुळे मी ननवर क्लिक करतो आणि पुढे जातो। त्यानंतर तुम्हाला विचारलं गेलं गरजेच्या वेळी स्वयंसेवक म्हणून तयार आहात का, होय नक्कीच हे काम करायला आवडेल। आणि शेवटी सबमिशनची पुष्टी करा, म्हणजे ही सगळी माहिती सबमिट करा। प्रश्न विचारला गेला तुला बरं वाटत आहे का, नक्कीच होय। यानंतर आपल्याला विचारला गेला 20 सेकंदाची स्व आकलन चाचणी घ्याल का, कोरोनाच्या संदर्भात आपल्याला काही लक्षणं आहेत का, हे करायचं असेल तर आपल्याला 20 सेकंदाची ही चाचणी घेता येते, नक्कीच घ्या। इथे 20 सेकंदाच्या चाचणीवर क्लिक करतात आपल्याला पुढील गोष्टी विचारला गेला, आपण खालीलपैकी कोणत्या लक्षणाचा अनुभव घेतात, कफ ताप श्वास घेण्यात अडचण, मला वरीलपैकी काही नाही त्यामुळे मी काही नाहीवर क्लिक करतो। पुढे विचारला गेला पुढीलपैकी काय तुम्हाला झाले आहे, समजा तुम्हाला यापैकी कोणता आजार असेल तर तो क्लिक करा, मी वरीलपैकी काही नाहीवर क्लिक करतो। परत विचारला गेला गेल्या 14 दिवसात आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठेही प्रवास केला आहे काय, मी नाही केला त्यामुळे नाहीवर क्लिक करतो। पुढीलपैकी तुम्हाला जे लागू असेल त्यावर क्लिक करा, मला वरीलपैकी काही नाही यावर मी क्लिक करतो। लगेच आपल्यासमोर एक मेसेज आलेला, आपल्याला संसर्गाची जोखीम कमी आहे, कोरोना व्हायरसच्या संपर्कात येण्याची कोणतीही शक्यता टाळण्यासाठी आपण घरीच राहावे अशी शिफारस आम्ही या ॲपद्वारे करतो।
यानंतर ओकेवर क्लिक करा. बघा इथे आपल्याला एक मेसेज आला, यू आर सेफ. म्हणजे या स्वचाचणीवरून 20 सेकंदाच्या आपल्याला कोणतीही लक्षणं या संदर्भात नाही. इथे आपण परत काही दिवसांनी ही टेस्ट करू शकतो. टेस्ट अगेन नावाचा एक ऑप्शन आहे, यावर क्लिक करून परत जुनी जी माहिती आहे आपण भरली त्याचप्रमाणे माहिती भरून आपण परत टेस्ट करू शकता. नक्कीच शासनाने सुचवलेल्या या ॲपला इन्स्टॉल करा आणि स्वतः कोरोनापासून वाचा व आपल्या परिसरातील संबंधित लोकांनाही या कोरोनासारख्या महामारीपासून वाचवण्यास मदत करा. धन्यवाद. नक्कीच हा व्हिडिओ मधून आपण आरोग्य सेतू हे ॲप कसे इन्स्टॉल करावे व ते कसे रजिस्ट्रेशन करून त्याच्यात माहिती कशी भरावी या संदर्भात माहिती समजली असेल. या व्हिडिओमध्ये एवढं. पुन्हा भेटूया एका नव्या स्मार्ट व्हिडिओ सेल. तोपर्यंत रहा स्मार्ट.